पुण्यात पहिल्यांदाच सुपर पाथ हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया. गुडघ्यांचा सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांची संख्या सध्या झपाट्याने वाढते. अशा स्थितीत आता पुण्यात पहिल्यांदा सुपर पाथ या नव्या तंत्राद्वारे हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या आहेत. पारंपरिक टोटल हिप रिप्लेसमेंटच्या तुलनेत आता सुपर पाथ हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया रुग्णासाठी अतिशय फायदेशीर ठरते. कुठल्याही प्रकारची चिरफाड न करता ही शस्त्रक्रिया केली जाते. याशिवाय स्नायू आणि ऊतीचे संरक्षण देखील केले जाते आहे. परिणाम, हिप प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर रुग्ण अवघ्या काही दिवसात बरा होऊन आपली दैनंदिन काम करू शकतो. आज आपण जमलो आहे सुपर पाथ हिप रिप्लेसमेंट टेक्नॉलॉजी जी इंडियात पहिल्यांदा आम्ही आणलेली आहे. 2 इंचात हिप रिप्लेसमेंट सर्जरी, ज्यामध्ये सगळे मसल्स वाचता येतात आणि पेशंटला काही आठवड्यातच सगळ्या ऍक्टिव्हिटीज करता येतात विना रिस्ट्रिक्शन्स. तर सुपर पाथ टेक्निकने आम्ही जे आज पेशंट्स केलेले आहेत त्याची सक्सेस पेशंटचा मनोबल आणि आमचं धैर्य हे स्किल्स आणि टेक्नॉलॉजीचे समन्वय आता झालेलं आहे. मीडियातर्फे मी सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्यांना ज्यांना हिप रिप्लेसमेंटचे प्रॉब्लेम्स आहेत, ज्यांना कोणाला हिप रिप्लेसमेंट सांगितलेली आहे, ओपिनियन्स घेत आहेत आणि हिप रिप्लेसमेंटबद्दल काही भीती आहे, त्यांनी गो टू माय स्पेस वेबसाईट्स बघा, तुमच्या पेशंटचे मनोगत बघा आणि सुपरपाथ टेक्निक नियो MIS टेक्निक ही लाईफ लॉंगसाठी जी गोष्ट आपल्या हिपमध्ये जाणार आहे त्यासाठी बेस्ट टेक्नॉलॉजी ॲज ऑफ नाव आहे. आणि त्यासाठी जे काही निगडीत यंत्रणा, टीम अप्रोच आणि इन्व्हेंटरी आहे ती आता आमच्याकडे आहे आणि याचा सगळ्यांनी नोंद घेऊन याचा फायदा नक्की घ्या. सर, बेसिक लक्षणे काय असतात, म्हणजे काय म्हणतात बेसिक लक्षणे काय असतात रिप्लेसमेंटची? हिप रिप्लेसमेंटसाठी जर पहिले तर पेशंटला कोविडची एक हिस्ट्री आहे, अल्कोहोलची हिस्ट्री आहे, स्टिरॉईडची हिस्ट्री आहे, ज्यांना 15 ते 20 दिवसाच्या वरती जर कंटिन्युअसली हिप पेन आहे, पेन किलर्सनी जर रिलीफ मिळत नाही तर त्यांनी बेसिक एक एक्सरे तरी करून घ्यावा अंगावर ते काढू नये आणि मग कुठल्या तरी रेग्युलर स्पेशलिस्टला दाखवून जर MRI सांगितलं आणि जर MRI AVN नावाचा आजार आला, अर्थरायटिस नावाचा आजार आला तर आमच्यासारख्या कुठल्या स्पेशलिस्टचा ओपिनियन नक्की घ्यावं. जर त्यामध्ये रिप्लेसमेंट सांगण्यात आली तर मात्र सुपर पाथ टेक्निक निवडावी आणि आमच्याकडे येण्याचा त्यांनी कल घ्या. सर्जरी ह्या सगळ्या मेडिक्लेममध्ये ऑलमोस्ट कव्हर होतात. प्रत्येक पेशंटला जे इम्प्लांट वेगळं जातं त्याची रेंज असते. ऑलमोस्ट हे जे वयोगट आहे हे सगळं वर्किंग वयोगट आहे, त्यामुळे कॉस्ट पेक्षा त्यांच्या आयुष्याला जे हे मिळतं त्यांना ऑलमोस्ट एव्हरीबडी इज कव्हर्ड इन इंडियन. बऱ्याचशा स्कीम्स आमच्याकडे आहेत. आता आम्ही जहांगीर हॉस्पिटलला पण आहेत. पुअर असो की एकदम श्रीमंत माणूस असो, वेळेत करणं फार गरजेचं आहे. काही स्कीम्समध्ये आम्ही करतो, काही पेशंट्सला फ्री करतो, काही पेशंट्सला मेडिक्लेममध्ये होतो. क्वेश्चन कॉस्टचा या सर्जरीत येत नाही, बिकॉज तुम्ही जो सोशल डायलेमा इथे बघितले की लोक घरी बसले हिपमुळे पूर्णच्या पूर्ण माणसाचं आयुष्य थांबून जातं. स्पाईन झालं, हिप झालं, या गोष्टी लिटरली त्यांना बेजार करून टाकतात. हिपला हो याच्यात होतो, त्यामध्ये पेशंटला पेशंटच्या काही रिक्वायरमेंट्स असतात ते आमची टीम ते बघते, त्यांचे जे पेपर वगैरे असतं ते करतात आणि त्याला ठरलेले जे हॉस्पिटल्स आहेत मी ते जहांगीर हॉस्पिटलला वगैरे करतो आणि पैशाचा आम्ही जास्त याच्यात विषय काढत नाही, बिकॉज सगळ्याच लेवलचे पेशंट आम्ही श्रीमंतातले श्रीमंत ते गरीबातल्या गरीब पेशंटला आपण करतो. मला इंडियामध्ये हिप ह्या विषयामुळे जे काही प्रॉब्लेम निर्माण होऊन राहिलेले आहेत, बेरोजगारी निर्माण होऊन राहिली आहे, ती आता काढून टाकायची आहे. बिकॉज ही जी पोरं आहेत सगळी घरी बसली, अशी कित्येक पोरं माझ्याकडे येतात आणि माझी टीम पूर्णपणे त्यांना फायनान्शियल एड्स, काही स्कीम्स आहेत, काही संघटना आहेत, काही मेडिक्लेम्स आहेत, इथपासून मदत करते. सक्सेस रेशो किती आहे? सक्सेस हे खूप मोठा डिफिनेशन पॅरामीटर आहे. पूर्ण मी व्हिडिओज बघितले, याचा सक्सेस इज जस्ट बिकॉज आम्ही सगळे मसल्स वाचवतो. आज त्यांचा फार सुंदर होतो, आज ज्याचा सुंदर आहे त्याचा उद्या नक्कीच सुंदर होणार आणि ते उद्या 70 वर्षासाठी तरी राहिलं पाहिजे. हिप आय वेलकम आवर फ्रेंड्स मिस्टर बैरागी, मिस्टर जाधव अँड मनोज.
मिश्रा आणि हे ऍटलीस्ट काही आठवड्यांपूर्वीचे पेशंट आहेत. बऱ्याके सरांना जरा काही महिने झाले. तुझे किती आठवडे झाले? 3 weeks. जस्ट 3 weeks पोस्ट सर्जरी. माय फ्रेंड्स, हिप रिप्लेसमेंटला ऍव्हरेज 6 आठवडे झोपून ठेवण्यात येतं प्रत्येक हॉस्पिटलमध्ये. दीज आर द पीपल. आणि थँक्यू फॉर कमिंग माय फ्रेंड्स, माय डिअर फ्रेंड्स. थोडी हिस्ट्री काढलं. सागरचा एक्सरे होता. सागर, जरा तुझी काही हिस्ट्री थोड्याशा याच्यात सांगावी. नाव सागर बैरागी. मी मूळचा राधारा नाशिकचा आहे, पण आता इथे पुण्यातच असतो. आय टी मध्ये जॉब करतो. ऍक्च्युली मला एबीएन नोव्हेंबर 2022 मध्ये झाला. तर पहिल्यांदा तर हा शब्दच ऐकला नव्हता मी, एबीएन काय ते. म्हणजे आज कळलं की एबीएनचा कुठेच सोल्युशन, त्याचा कुठेच काही सोल्युशन नाही आहे. तर ऑपरेशनच हे सोल्युशन आहे. तर खूप भीती होती माझ्या मनामध्ये की ऑपरेशनचे मी व्हिडिओज पण बघितले. म्हणजे ज्या वेळेस माझ्या हातामध्ये MRI आला आणि काल एबीएन, त्याच वेळेस आता IT मध्ये असल्यामुळे मी लगेच युट्यूबवर बघितलं आणि ते व्हिडिओ जसं सर्जरीचं बघितलं तिथेच मी चक्कर होतो डायग्नोस्टिक लॅबमध्येच. आणि मी ठरवलं की मला ऑपरेशन करायचंच नाही. मग त्याच्यानंतर मी आयुर्वेदिकमध्ये खूप 1.5 वर्ष बऱ्याच ठिकाणी गेलो. मी UP मध्ये गेलो, त्याच्यानंतर देहरादूनला गेलो, केरळला गेलो. तर असे 1.5-2 वर्ष मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट केली आणि त्याच्यामध्ये बराच मला पैसा सुद्धा गेला. पण डिसेंबर 2023 मध्ये अशी सिच्युएशन आली की मला चालताच येत नव्हतं, कारण की मला दोन्ही पायामध्ये होतं. आणि इतकं वर्स झालं होतं सिच्युएशन की मला माझा जॉब इम्पॅक्ट, फॅमिली लाईफ इम्पॅक्टेड, सगळ्याच गोष्टीमध्ये मला प्रॉब्लेम्स व्हायला लागले होते. मग त्यानंतर मी विचार केला की नाही, सर्जरी आपल्याला ही करायची आहे. मग परत दुसरा रिसर्च की आता सर्जरी करायची, मग डॉक्टर्स कोणते पाहिजे, कोणत्या डॉक्टरला सिलेक्ट केलं पाहिजे, कारण की आपल्याकडे इतके सारे डॉक्टर्स आहेत. मग त्याचा एक माझा रिसर्च चालू झाला. म्हणजे मी डॉक्टर सुद्धा दिल्लीपासनं तर चेन्नईपर्यंत खूप डॉक्टर्स शोधले. त्याच्यानंतर येस, US मध्ये सुद्धा मी एक डॉक्टर्सला कन्सल्ट केलं आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा कन्सल्ट. सागर, एक प्रश्न सगळ्यांसाठी आहे, कॉमन माणसाला. आयुर्वेदिक ट्रीटमेंट काम करते? नाही, ते इट्स जस्ट अ टेम्पररी रिलीफ देतं, पण आय डोंट थिंक सो इट विल बी अ परमनंट क्युअर. मग त्याच्यानंतर ज्यावेळेस मला काल, म्हणजे मी थोडा रिसर्च केला होता की याच्या सर्जरीमध्ये ड्युअल मोबिलिटी इम्प्लांट आणि त्याची टेक्निक असते सुपरपार्ट टेक्निक, या सगळ्या गोष्टी काही डॉक्टर्सला मी भेटलो, बट दे वर नॉट दॅट कॉन्फिडंट. आणि असं म्हणजे नाव तर नाही घेणार मी, पण मोठमोठ्या हॉस्पिटल्सच्या डॉक्टर्सना भेटलो मी, पण ते कॉन्फिडंट नव्हते. मग ज्यावेळेस मला अल्बर्ट सरांबद्दल कळलं, मी आलो, एकच व्हिजिटमध्ये सरांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या आणि सिन्स मी माझा थोडा रिसर्च पण केलेला होता, तर एकाच फर्स्ट व्हिजिटमध्येच मी नाही का कन्व्हिन्स झालो की येस. आणि मी सरांना त्याचं माझं डॉक्टर सिलेक्ट केलं. फक्त काही माझ्या मनामध्ये भीती होती की सरांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या की तू मांडी घालू शकशील, सगळं करू शकशील, गाडी चालू शकशील, 2-व्हीलर चालू शकशील. आणि माझा एक हॉबी म्हणून नाही का मी मॉडेलिंगचं पण थोडंफार करतो, तर ह्या सगळ्या गोष्टी करता येईल का नाही मला. आणि सर बोलले की तू सगळं करू शकशील, पण एक क्वेश्चन होता, डाऊट की हे होईल का पॉसिबल, है ना. पण मी ते डिसिजन घेतला आणि आज जे काही सरांनी डिलिव्हरेबल्स सांगितले होते 100% सगळ्या गोष्टी मला सगळ्या फुलफिल झाल्या. मायसेल्फ कॅप्टन स्वप्नील जाधव. मी गेले 18 वर्ष मजाडनेरीत काम करतोय. तर मला 2021 मध्ये कोरोना झाला आणि कोरोनाच्या वेळेस रेमडेसिवीर आणि स्टेरॉइड्समुळे मला आता या मार्चमध्ये पेन स्टार्ट झालं हिप्समध्ये. तर मी बरेचसे चांगले डॉक्टर्स कन्सल्ट करायचा प्रयत्न केला, तर त्यातनं मला एका फ्रेंडनी अर्बर्ट सरांचा कॉन्टॅक्ट सांगितलं. तर मी त्यांच्या थ्रू सरांकडे आलो. तर त्यावेळेस त्यांना सांगितलं की मला पेन होत आहे. स्टार्टला मग सरांनी पेन केलं, जो काही केलं आम्ही ट्रायआउट केलं. नंतर ना आपल्याला हे झालं, मेमध्ये कळालं की एव्हीएन आहे. जेव्हा एव्हीएन आहे कळायला मी पण एकदम शॉक झालो की आता आपली लाईफ पुढं सेम राहील का नाही, लिम्पिंगमध्येच राहणार आपण. तर माझ्या फ्रेंड्सला मी सांगितलं, जे आमच्या शेजारचे आहेत, तर त्यांनी माझे रिपोर्ट सगळे US ला पाठवले. आपला न्यूयॉर्कमध्ये माझा फ्रेंड आहे, त्यांनी तिकडे चेक केलं. ऑस्ट्रेलियातला एका फ्रेंडने चेक केलं. त्यांनी सांगितलं की याला एकच ऑप्शन आहे, तुला एक तर रिप्लेसमेंट करून घ्यावी लागेल आणि ती तू US मध्ये कर किंवा इथं कर. इंडियात बघ कुठं आहे कोणी सुपरपाथ करणार. तर तिकडच्या डॉक्टर्सनी मला सांगितलं, सुपरपाथ इज द बेस्ट वे, यू कॅन रिकवर फास्ट अँड जॉईन बॅक टू युअर नॉर्मल लाईफ. सर, सरांनी, मी सरांना जेव्हा भेटलो, मी सरांना विचारलं, सर तुम्ही कोणता अप्रोच नाही करणार आहे,
सरांनी मला सांगितलं आपण सोपा पातच करणार आहे आणि रोबोटिक्स थ्रू. मी म्हणला ओके लाईफ काय असू शकते, तर लाईफ स्पॅन इज गुड फॉर दिस जॉईंट व्हॉट दे हॅव इन्स्टॉल्ड ओव्हर हियर. आणि ते बाहेर इम्पोर्ट केलेला जॉईंट आहे, चांगला जॉईंट आहे आणि रिकव्हरी व्हेरी फास्ट. खरं सर माझ्यासाठी ही हॅज ग्रेस्ट मी विथ अ न्यू लाईफ अँड आय एम रिअली थँकफुल. ही हॅज लाईक अ गॉड फ्रॉम माय सेल्फ, माय फॅमिली, माय किड. ही इज जस्ट 3 years ओल्ड. ही वॉज वेरीड दॅट हिज फादर इज गोईंग टू गेट वेल ऑर नॉट. बट सरांच्या ह्याच्यामुळे खरंच आमचं लाईफ पूर्ण स्टेबल आली आणि खूप लवकर आली. जस्ट 4 जूनला माझं ऑपरेशन झालंय आणि आज 25 जून आहे अँड आय हॅव केम फ्रॉम रावेत ड्रायव्हिंग माय माय कार माय सेल्फ. मी स्वतः चालवत आलोय आणि मला काहीही पेन नाही आहे बिलकुल. रिकव्हरी एकदम म्हणजे सरांचं जे सांगितलेलं ट्रीटमेंट आहे, म्हणजे जे त्यांनी सांगितलेलं प्रोसिजर्स, इफ यू फॉलो दॅम, डाएट असो मेडिकेशन असो, यू विल गेट आय थिंक बाय नेक्स्ट मंथ आय कॅन जॉईन शिप बॅक. मी परत माझ्या नॉर्मल ड्युटीजला जॉईन करू शकतो. रिअली थँक्स, थँक्स अ लॉट सर. लकीली आम्हाला पॅन इंडियाचे पेशंट येते, ते बिहारवरनं आलेले आहेत दरभंग्यावर, त्यांना महाराष्ट्राचा उकाळ ढोव आहे, ते फक्त आपलं नाव आणि या टेक्निकच्या नावाने आले. तर दीपक सर त्यांना हेल्प करते, यंग पोरव्या बिचारा. त्याची हिस्ट्री अशी होती की त्याला बेटा कप ऑपरेट व्हायचं, बेटा 21 मध्ये त्यांना फ्रॅक्चर झालं होतं आणि कोणीतरी तिकडे बिहारमध्ये त्यांना स्क्रूज आणि प्लेट लावल्या होत्या आणि ते हेड पूर्ण त्यांचं खराब झालं होतं. अभी उमर के आपका 23 मध्ये कितने साल अभी घर पे थे? गुड आफ्टरनून एवरीवन, माय नेम इज तनु मिश्रा, मैं एक्चुअली बिहार से हूँ. 2021 में मेरा एक एक्सीडेंट हुआ था, तो एक्चुअली जो फ्यूमर बोन होता है वो मेरा ब्रेक हो चुका था, तो मैं ट्रीटमेंट के लिए नियरेस्ट हॉस्पिटल विजिट किया. सो दे डिड द ट्रीटमेंट देयर एंड आई वॉज रिकवर्ड. बट आफ्टर 1 year on